मी जे काही ठळक मुद्दे तुमच्या पुढे मांडलेले आहेत ह्याच्यावर कोण चर्चा करते का? चर्चा काय? ही मांजर, हा कुत्रा, हे खोके, हे बोके, मला आपण सांगा, मग स्वराज्यने काय करायचं? स्वराज्यने शांत बसायचं का? स्वराज्य हे नुसतं संघात नमून राहायचं का? बहुतेक करून तुमच्यात काय मला दिसत नाही, आवाज दिसत नाही. एवढे माजलेले राजकारणी आहेत, किती राजकारणाची पातळी खाली गेलेली आहे. सकाळी उठलं काय दिसते? काय आपण ऐकतो? झोपताना सुद्धा काय ऐकतो? कोण विकासावर बोलते? मी जे काही मुद्दे सांगितले आता, मुद्दे ठळक मुद्दे सांगितलेत मी, मी जे काही ठळक मुद्दे तुमच्या पुढे मांडलेले आहेत ह्याच्यावर कोण चर्चा करते का? चर्चा काय? ही मांजर, हा कुत्रा, हे खोके, हे बोके, हे सुसंस्कृत महाराष्ट्र, हे सुसंस्कृत महाराष्ट्र, हे शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र, हे शाहू महाराजांचं महाराष्ट्र, हे बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र, हे महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे का? हे महासंतांचं महाराष्ट्र आहे का? हे ज्ञानोबांचं महाराष्ट्र आहे ना? ज्ञानोबा महाराजांचं महाराष्ट्र आहे का? किंवा तुकाराम महाराजांचं महाराष्ट्र, किंवा नागपूरचे तुकडोजी महाराजांचं महाराष्ट्र, हे महासंतांचं महाराष्ट्र आहे का? हे स्वराज्य आहे म्हणून अशा भाषा आपण बोलायची नाही. पण हो काय, माझ्या शब्दात सुसंस्कृत पण आहे. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र घडू ना, काहीतरी वेगळं पण करू, समाजाला महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देऊ.